नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो। मी दिलीप बनकर। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। परभणी। राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात बंडाचा झेंडा फडकवणाऱ्या बंडखोऱ्याच्या निषेधार्थ बंडखोर शिवसैनिक आमदार यांना बंडखोर शिवसैनिक एकनाथ शिंदे यांना परभणीतून कट्टर शिवसैनिक विजय खिस्ते यांचे आव्हान। परभणी शहरातील बँक कॉलनी येथील कट्टर शिवसैनिक विजय खिस्ते पाटील यांनी थेट बंडखोर आमदारांना आव्हान करीत परभणीतील कट्टर शिवसैनिक पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी आहोत आणि राहतील असे आव्हान करीत बंडखोर आमदारांना शिवसेनेत परत आलात तर तुम्हाला डोक्यावर घेऊ, अन्यथा पायाखाली तुडवेल महाराष्ट्रातील जनता, असे थेट आव्हान परभणीतील कट्टर शिवसैनिक विजय खिस्ते यांनी केले। यावेळी राजेभाऊ रेंगे पाटील, शुभम हके, आनंद वर्मा, विष्णू केंद्रे, मदन गाडे, योगेश खिस्ते आदी शिवसैनिक उपस्थित होते। एकनाथ शिंदेचं करायचं काय? हरी गुंडकर वरी पाय। केलेले आमदाराचं करायचं काय? हरी गुंडकर वरी पाय। या गद्दार आमदाराचं करायचं काय? हरी गुंडकर वरी पाय। जय शिवाजी। उद्धव साहेब साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है। जय भवानी। जय शिवाजी। जिंदाबाद शिवसेना। जिंदाबाद। उद्धव ठाकरे साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है। उद्धव ठाकरे साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है। एकनाथ शिंदेचं करायचं काय? हरी गुंडकर वरी पाय। गेलेले आमदाराचं करायचं काय? हरी गुंडकर वरी पाय। या गद्दार आमदाराचं करायचं काय? हरी गुंडकर वरी पाय। अरे भंडारा आहोत भंडारा आम्ही, अरे भंडारा आहोत भंडारा आम्ही, आणि हा भंडारा उधळण्यासाठी असतो आणि आम्ही उधळलेही जाऊ शिवसेनेसाठी, हिंदू रेसमोर बाळासाहेब ठाकरेसाठी, उद्धव साहेबांसाठी आणि या भगव्यासाठी। परभणी जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला अभेद राहिलाय। जे शिवसैनिक गद्दारी करून या ठिकाणी शिवसेनेमधून बाहेर पडले आहेत, या गद्दार शिवसैनिकांना शिवसेनेच्या वतीनं परभणी जिल्ह्याचा एक सामान्य शिवसैनिक म्हणून विजय खिस्ते पाटील या ठिकाणी मी आवाहन करतो की आपण परत यावं, आणि आपण जर परत आलात तर सर्व शिवसैनिक, तमाम शिवसैनिक महाराष्ट्रातले आपल्याला डोक्यावर घेऊन नाचतील, आणि जर आपण परत नाही आलात तर हे शिवसैनिक, तमाम शिवसैनिक आपल्याला पायाखाली तुडवायलाही कमी बघणार नाहीत। जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद। गेलेल्या गद्दार आमदारांसाठी आणि भाजपसाठी या ठिकाणी एवढंच म्हणेन, अरे आले किती, अरे आले किती, गेले किती, उडत गेला फरारा, संपला नाही आणि संपणार नाही शिवसेनेचा दरारा। या ठिकाणी गेलेल्या आमदारांना हात जोडून विनंती करतो, परभणीचा शिवसैनिक विजय खिस्ते पाटील या ठिकाणी हात जोडून विनंती करतो की तुम्ही परत या, आणि तुम्ही परत जर नाही आले, आले आले परत तर तुमचं या ठिकाणी आम्ही डोक्यावर घेऊन स्वागत करू, आणि नाही आले परत तर तुम्हाला आम्ही पायाखाली तुडू, ही शिवसेनेची, शिवसैनिक सामान्य शिवसैनिकेची धमक आहे। सामाजिक न्याय दिनानिमित्त समाज कल्याण विभागाच्या वतीने राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी सामाजिक न्याय दिन साजरा केला जातो। जायकवाडी वसाहतीतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी प्रमुख व्याख्याते म्हणून शारदा महाविद्यालयाचे उपप्राचार्य श्यामसुंदर वाघमारे यांनी मार्गदर्शन केले। तत्पूर्वी सामाजिक न्याय दिनाची सुरुवात समता दिंडीने झाली असून समता दिंडी ही शहरातील राजगोपालचारी उद्यान, शिवाजीनगर ते सामाजिक न्याय भवन येथे काढण्यात आली होती। शालेय महाविद्यालयीन विद्यार्थी, विद्यार्थिनी या नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली। यावेळी परभणी जिल्हाधिकारी आचल गोयल, मनपा आयुक्त देवदास पवार, शारदा महाविद्यालयाचे उपप्राचार्य श्यामसुंदर वाघमारे व समाज कल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त गीता गुट्टे व आदी शिक्षक, शिक्षिका, नागरिक, समाज कल्याण कर्मचारी उपस्थित होते। यावेळी नव आकांक्षा सेवाभावी मंडळ परभणीद्वारा संचलित वसंत अनुसूचित जाती प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा कारेगाव यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा देखावा सादर करण्यात आला। यावेळी संचालक प्रवीण धाडवे, शाळेतील मुख्याध्यापक परशुराम जाधव, गीता लेंडे, गजानन मुंडे, सचिन शिंदे, गजानन डायधार, श्रीकांत काळे, महेश कुंदमुळे, प्रभाकर शेवाळे आदी उपस्थित होते।
सन्माननीय सदस्य ज्यांना काल परवाच संसद रत्न पुरस्कार मिळालेल्या खासदार श्रीमती फौजिया खान मॅडम, माननीय खासदार संजय जी जाधव, या विभागाच्या प्रमुख, सन्माननीय अधिकारी गीता गुप्ते मॅडम, तुम्हाला सस्पेंड का करण्यात येऊ नये असं त्यांनी उलट पक्षपत्र पाठवलं. लगेच अधिकाऱ्यांचा जो पहिल्याचा राग होता तो मात्र बदलला, त्यांनी दुसऱ्या पत्रात गेलं आणि त्यांचं किडनी व्यवस्थित लिहिता येते, त्यांना चांगलं कायद्याचं ज्ञान आहे, वंधा रक्षक झालेला आहे. मराठवाडा शिक्षक संघटना जिल्हाध्यक्षपदी जनमंत्र यशवंत मकरण यांची निवड.
परभणी। गत अनेक वर्षापासून शिक्षकांच्या न्याय हक्कासाठी संघर्ष सज्ज असलेल्या जनमित्र यशवंत मकरणेंची मराठवाडा शिक्षक संघटना जिल्हाध्यक्षपदी स्वरानुमते निवड करण्यात आली आहे। विश्वकर्मा महाविद्यालय येथे लोकराजा शाहू महाराज जयंती दिनी आयोजित बैठकीत ही निवड करण्यात आली। सर्वानुमते जिल्हाध्यक्ष यशवंत मकरंद, सचिव एन टी कदम, कार्याध्यक्ष पी एस जाधव, उपाध्यक्ष के एस वशेकर, सहसचिव पी एस हाके, पी डी भरणे यांची निवड करण्यात आली। यावेळी प्रमुख अतिथी स्थानी पी एस घाडगे सर, सूर्यकांत विश्वासराव, रेखाताई सोळुंके, राजकुमार कदम, डी जी तांदळे, जी डी पोले, बी एस पुरणे, आर्यन सूर्यवंशी, विक्रम कदम, यू आर ढोबाळ आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी सूर्यकांत विश्वासराव यांनी दिनांक 21 जुलै रोजी तीव्र आंदोलनाद्वारे सर्व विना अनुदानित शाळांना 100% अनुदान मिळावे व जुनी पेन्शन योजना सर्वांसाठी कार्यान्वित करावी यासाठी आंदोलन करण्यात येणार आहे। या बैठकीस माने एस एन सी कदम, व्हीजी गवळी, के एस डी एन देशमुख, मासुले एन जी, एस के पाटोळे, के आर कल्याणकर, प्राध्यापक भालेराव जी आर, व्ही आर चिलवर, आर पी वाघमारे, माधव पाटील, रामेश्वर कुबडे, राम दुधाटे, श्रीराम काटकर यांच्यासह जिल्ह्यातील शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी बोलताना यशवंत मकरण यांनी शिक्षकांच्या विविध प्रश्नावर न्याय मिळवण्यासाठी कार्यप्रणवतेची ग्वाही दिली। बाबासाहेब आंबेडकरांच्या भेटीला जेव्हा शाहू महाराज गेले तेव्हा बाबासाहेब असं म्हणाले की महाराज तुम्ही कशाला आला, विरोधीला असता तू भेटायला आलो। बरोबर हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज।